और धैर्य के साथ कोरोना से लड़ते हुए आप देश को यहां तक लाए हैं। मुझे विश्वास है जन भागीदारी की ताकत से हम कोरोना के इस तूफान को भी परास्त कर पाएंगे। आज हम अपने चारों ओर देख रहे हैं कि कैसे कई लोग, कई सामाजिक संस्थाएं जरूरतमंदों तक मदद पहुंचाने में दिन रात जुटे हैं। दवाई पहुंचाना हो, खाने या रहने की व्यवस्था करनी हो, लोग पूरे मनोयोग के साथ काम कर रहे हैं। मैं इन सभी के सेवा भाव को आदरपूर्वक नमन करता हूं और देशवासियों से अपील करता हूं कि अधिक से अधिक मात्रा में इस संकट की घड़ी में देशवासी आगे आएं और जरूरतमंदों तक मदद पहुंचाएं। समाज के पुरुषार्थ और सेवा के संकल्प से ही हम ये लड़ाई जीत पाएंगे। मेरा युवा साथियों से अनुरोध है कि वो अपनी सोसाइटी में, मोहल्ले में, अपार्टमेंट्स में छोटी छोटी कमेटियां बनाकर कोविड अनुशासन पालन करवाने में मदद करें। हम ऐसा करेंगे तो सरकारों को न कभी कंटेनमेंट जोन लगाने की जरूरत पड़ेगी, न कर्फ्यू लगाने की जरूरत पड़ेगी और लॉकडाउन का तो सवाल ही नहीं उठता है, आवश्यकता ही नहीं पड़ेगी। स्वच्छता अभियान के समय देश में जागरूकता फैलाने के लिए मेरे बाल मित्रों ने बहुत मदद की थी। छोटे छोटे बालक, पांचवीं, सातवीं, आठवीं, दसवीं में पढ़ने वाले, उन्होंने घर के लोगों को समझाया था, मनाया था, उन्होंने बड़ों को भी स्वच्छता का संदेश दिया था। आज मैं फिर अपने बाल मित्रों से एक बात विशेष तौर पर कहना चाहता हूं। मेरे बाल मित्र, घर में ऐसा माहौल बनाइए कि बिना काम, बिना कारण घर के लोग घर से बाहर न निकले। आपकी जीत बहुत बड़ा परिणाम ला सकती है। प्रचार माध्यमों से भी मेरी प्रार्थना है कि ऐसे संकट की घड़ी में वो लोगों को सतर्क और जागरूक करने के लिए जो प्रयास कर रहे हैं उसे और बढ़ाएं। इसके साथ ही इसके लिए भी काम करें कि डर का माहौल कम हो सके, लोग अफवाह और भ्रम में न आए। साथियों, आज की स्थिति में हमें देश को लॉकडाउन से बचाना है। मैं राज्यों से भी अनुरोध करूंगा कि वो लॉकडाउन को अंतिम विकल्प के रूप में ही इस्तेमाल करें। लॉकडाउन से बचने की भरपूर कोशिश करनी है और माइक्रो कंटेनमेंट जोन पर ही ध्यान केंद्रित करना है। हम अपनी अर्थव्यवस्था की सेहत भी सुधारेंगे और देशवासियों की सेहत का भी ध्यान रखेंगे। साथियों, आज नवरात्रि का आखिरी दिन है, कल रामनवमी है और मर्यादा पुरुषोत्तम श्री राम का हम सभी को यही संदेश है कि हम मर्यादाओं का पालन करें। कोरोना के इस संकट काल में कोरोना के बचने के जो भी उपाय है, कृपया करके उनका पालन शत प्रतिशत करिए। दवाई भी कड़ाई भी, इस मंत्र को कभी भी भूलना नहीं है। ये मंत्र जरूरी है, वैक्सीन के बाद भी जरूरी है। रमजान के पवित्र महीने का भी आज सातवां दिन है। रमजान हमें धैर्य, आत्मसंयम और अनुशासन की सीख देता है। कोरोना के खिलाफ
जंग जीतने के लिए अनुशासन भी, उसकी भी उतनी ही जरूरत है। जब जरूरी हो तभी बाहर निकले, कोविड अनुशासन का पूरा पालन करें। मेरा आप सभी से यही आग्रह है। मैं आपको फिर ये भरोसा देता हूं, आपके इस साहस, धैर्य और अनुशासन के साथ जुड़कर आज जो परिस्थितियां हैं उन्हें बदलने में देश कोई कोर कसर नहीं छोड़ेगा। आप सभी स्वस्थ रहें, आपका परिवार स्वस्थ रहे, इसी कामना के साथ मैं अपनी बात समाप्त करता हूं। आपका बहुत बहुत धन्यवाद। ಇದು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ಸಂದೇಶ. ಆಲ್ ಆಫ್ ಸಡನ್ ಅವರು ರಾಷ್ಟ್ರವನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡುತ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಲಾಕ್ಡೌನ್ ಬಗ್ಗೆ ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಬಹುದು ಅನ್ನೋ ನಿರೀಕ್ಷೆ ಇತ್ತು. ಪ್ರಸ್ತಾಪ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಆದರೆ ಲಾಕ್ಡೌನ್ ಇಂದ ದೇಶವನ್ನ ನಾವು ಬಚಾವ್ ಮಾಡಬೇಕು, ಲಾಕ್ಡೌನ್ ಕೊನೆ ಅಸ್ತ್ರವಾಗಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಗಳು ತಗೊಳ್ಳಬೇಕು ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ದೇಶವನ್ನ ಲಾಕ್ಡೌನ್ ಇಂದ ಫಸ್ಟ್ ನಾವು ಉಳಿಸಲೇಬೇಕು, ಕೊನೆ ಅಸ್ತ್ರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇನ್ನೇನು ಕೈಮೀರಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ, ಕೊರೋನಾ ಕಂಟ್ರೋಲ್ ಗೆ ತರಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಲಾಕ್ ಡೌನ್ ಒಂದೇ ಅಸ್ತ್ರ ಅಂತ ಆ ಕಂಡೀಷನ್ ಬಂದಾಗ ಮಾತ್ರ ಲಾಕ್ ಡೌನ್ ಅನ್ನ ಅಪ್ಲೈ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಗಳಿಗೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಜನತೆಗೂ ಕೂಡ ಸಾಕಷ್ಟು ಕರೆಯನ್ನ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಕೊಟ್ಟರು. ಯಾಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಕೂಡ ಮಹಾಭಿಯಾನ ನಡೀತಾ ಇದೆ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕೂಡ ಹಾಕಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. ನೀವು ಮೇ 1ನೇ ತಾರೀಕಿನಿಂದ 18 ವರ್ಷ ಮೇಲ್ಪಟ್ಟವರಿಗೆ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ನೀಡಲಾಗುತ್ತೆ. ಕೊನೆ ಅಸ್ತ್ರವಾಗಿ ಮಾತ್ರ ಲಾಕ್ ಡೌನ್ ಅನ್ನ ಬಳಕೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಆಯಾ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಗಳಿಗೆ ಈಗ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಮೆಸೇಜ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಮೈಕ್ರೋ ಕಂಟೈನ್ಮೆಂಟ್ ಝೋನ್ ಅಂತ ಏನು ಡಿಕ್ಲೇರ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಸೊ ಅದರ ಮೇಲೆ ಹೆಚ್ಚಿನ ನಿಗಾ ವಹಿಸಿ ಎರಡನೇ ಅಲೆಯಲ್ಲಿ ವೇಗ ಏನಿದೆ ಅದು ಬಹುಬೇಗ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಹಾಗಾಗಿ ವೇಗವನ್ನ ಹೆಚ್ಚಿಸಿಕೊಂಡಿರೋದ್ರಿಂದ ಈ ವೈರಸ್ ರೂಪಾಂತರಿ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಡೇಂಜರಸ್ ಆಗಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ಮೈಕ್ರೋ ಕಂಟೈನ್ಮೆಂಟ್ ಝೋನ್ ಗಳನ್ನು ನೀವು ಬಹಳ ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ನಿರ್ವಹಿಸಬೇಕು ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿಗೆ ಒಂದು ವಿಚಾರ ಅಂತೂ ಕನ್ಫರ್ಮ್ ಆಯಿತು, ಲಾಕ್ಡೌನ್ ವಿಚಾರ. ಕೊನೆ ಅಸ್ತ್ರವಾಗಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಗಳು ಲಾಕ್ಡೌನ್ ಹೇರಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಆದರೆ ದೇಶವನ್ನ ಲಾಕ್ಡೌನ್ ಇಂದ ಉಳಿಸಬೇಕು ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನ ಖುದ್ದಾಗಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರೇ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಈಗ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಸರದಿ ನೋಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ರಾಜ್ಯಪಾಲರು ಆಲ್ರೆಡಿ ಈಗ ಲಾಕ್ಡೌನ್ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಸಲಹೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟಿರೋದ್ರಿಂದ ಸರ್ಕಾರ ಯಾವ ನಿರ್ಧಾರಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ, ಗೈಡ್ಲೈನ್ಸ್ ಅಂತಂದ್ರೆ ಲಾಕ್ಡೌನೇ ಮಾಡುತ್ತಾ, ವೀಕೆಂಡ್ ಲಾಕ್ಡೌನ್ ಆಗುತ್ತಾ, ಕರ್ಫ್ಯೂ ಕಂಟಿನ್ಯೂ ಆಗುತ್ತಾ, ಕರ್ಫ್ಯೂ ಅಂತಂದ್ರೆ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಅಪ್ಲೈ ಆಗುತ್ತಾ, ಬೆಂಗಳೂರು ಸೇರಿದಂತೆ ಕೊರೋನಾ ಜಾಸ್ತಿ ಇರುವಂತಹ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಅಪ್ಲೈ ಆಗುತ್ತಾ, ಇನ್ನೇನು ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತಲ್ಲಿ ಗೈಡ್ಲೈನ್ಸ್ ರಿಲೀಸ್ ಆಗುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೂ ಮುನ್ನ ಪ್ರಧಾನಿಯವರು ಮಾತನಾಡಿದ್ರು, ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ದು ಲಾಕ್ಡೌನ್ ಇಂದ ದೇಶವನ್ನ ನಾವು ಉಳಿಸಬೇಕಾಗಿದೆ, ಹಾಗಾಗಿ ಕೊನೆ ಅಸ್ತ್ರವಾಗಿ ಮಾತ್ರ ಲಾಕ್ಡೌನ್ ಬಳಕೆ ಆಗಬೇಕು ಅನ್ನೋ ಸಂದೇಶವನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸಾಥಿಯೋ, ಆಜ್ ಕಿ ಸ್ಥಿತಿ ಮೇ ಹಮೇ ದೇಶ ಕೋ ಲಾಕ್ಡೌನ್ ಸೆ ಬಚಾನಾ ಹೈ. ಮೇ ರಾಜ್ಯೋ ಸೆ ಭಿ ಅನುರೋಧ ಕರೂಂಗಾ कि वो लॉकडाउन को अंतिम विकल्प के रूप में ही इस्तेमाल करें. लॉकडाउन से बचने की भरपूर कोशिश करनी है और माइक्रो कंटेनमेंट जोन पर ही ध्यान केंद्रित करना है. हम अपनी अर्थव्यवस्था की सेहत भी सुधारेंगे और देशवासियों की सेहत का भी ध्यान रखेंगे. साथियों, आज नवरात्रि का आखिरी दिन है, कल रामनवमी है और मर्यादा पुरुषोत्तम श्री राम का हम सभी को यही संदेश है कि हम मर्यादाओं का पालन करें. कोरोना के इस संकट काल में कोरोना के बचने के जो भी उपाय है, कृपया करके उनका पालन शत प्रतिशत करिए. दवाई भी कड़ाई भी, इस मंत्र को कभी भी भूलना नहीं है.